गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची बातमी आहे. अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झालेली आहे. ठाणे कोर्टाकडून जामिनावर सुटका देखील झालेली आहे. बंगल्यावर नेऊन आव्हाड यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. आता माहिती मिळते की ठाणे पोलीस यांनी आव्हाड यांना कोर्टात घेऊन गेले होते, त्यानंतर जामीन मिळाल्याची माहिती आहे. अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची बातमी आहे. अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झालेली आहे. ठाणे कोर्टाकडून जामिनावर सुटका देखील झालेली आहे. बंगल्यावर नेऊन आव्हाड यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. आता माहिती मिळते की ठाणे पोलीस यांनी आव्हाड यांना कोर्टात घेऊन गेले होते, त्यानंतर जामीन मिळाल्याची माहिती आहे. अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.